सुकापूर येथील माऊली सोसायटीतील रहिवाशांना शासकीय कागदपत्रे नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. भाजप नेते आणि जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी येथील रहिवाशांची ही समस्या लक्षात घेऊन पॅन कार्ड आणि आधार कार्ड शिबिराचे रविवारी आयोजन केले होते. या शिबिराचा देखील रहिवाशांनी लाभ घेत अमित जाधव यांचे आभार मानले आहेत. सुकापूर येथील माऊली सोसायटीत पॅन आणि आधार कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. विचुंबेच्या सरपंच अमिता म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर, रवींद्र भोईर, किशोर सुरते, नमिता भोईर, प्राजक्ता भोईर, सुनीता भिंगारकर, माजी सदस्य राम म्हात्रे, सुकापूर ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ताराम कदम, नितीन भोईर, के सी पाटील यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. या शिबिराचा लाभ परिसरातील अनेक गरजू रहिवाशांनी घेतला. ज्ञानेश्वर माऊली सोसायटीमध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या ज्याने इथे एक शिबिर भरवण्यात आलेलं आहे की त्या शिबिरामध्ये आपल्याला वोटिंग कार्ड किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड हे जे ओळखपत्र आहे तिथून जे वंचित नागरिक होते त्यांच्या सुविधेसाठी हे शिबिर भरवण्यात आलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली सोसायटीमध्ये आज लोकसंख्या जवळजवळ 2000 आसपास आहे आणि इथे वोटिंगची संख्या 400 ते 450 आसपास आहे. 485 लोकांचं फक्त मतदार आहे, बाकी लोक मतदारसंख्येपासून वंचित आहे. तर हा मुद्दा आम्ही भारतीय जनता पार्टीकडून मांडला, त्यांनी आम्हाला सहकार्य करू इथे मतदारासाठी आणि ओळखपत्र, आय डी प्रूफ, जे पॅन कार्ड आहे, आधार आहे, मोफत शिबिर राबवण्याचं आश्वासन दिलं आणि त्या हिशोबानं इथे मोफत शिबिर राबवलं जात आहे आणि लोकांचा याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. तर भारतीय जनता पार्टीचे याबद्दल जाहीर आम्ही आभार मानतो ज्ञानेश्वर माऊली सोसायटीतर्फे.